नमस्कार, मी शुभम, इंडिया न्यूज एक्सप्रेसच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बुलेटिनच्या सुरुवातीलाच नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीनिमित्ताने आम्ही तुम्हा सर्वांना घरबसल्या आदिशक्तींचं दर्शन घडवून आणतोय. चला तर मग पाहूयात. जिल्ह्यातील सातपुडा पर्वतांच्या रांगामध्ये बसलेले श्री मणुदेवीचे स्थान असून खानदेशाची कुलस्वामिनी म्हणून श्री मणुदेवीची ओळख आहे. त्यामुळे निसर्गरम्य परिसरात बसलेली श्री मणुदेवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या आडगाव येथील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये बसलेली ही आदिशक्ती श्री मणुदेवी इसवी सन 13व्या दशकात या देवीची स्थापना येथील गवळी राजांनी केली असा उल्लेख आढळतो. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गरम्य परिसरात श्री मणुदेवीचे मंदिर असून येथे भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्र उत्सव काळात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, खानदेश येथूनही मोठ्या प्रमाणात भाविक देखील देवीच्या दर्शनासाठी येतात. श्री मणुदेवीचे हे मंदिर हेमाडपंथी असून कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या समोर 140 फुटांचा मोठा धबधबा आहे. या धबधब्यातून जी नदी वाहते, ही नदी डोंगराच्या खालून जे भाविक येतात त्यांना 7 वेळा ही पार करून मणुदेवीच्या मंदिरापर्यंत पोहोचता येते. त्यामुळे भाविकांना देखील इथले निसर्गरम्य वातावरण आकर्षित करते. शंकर पार्वती इथे फिरत फिरत आले, मग ते 20वा घेतला त्यांनी. मग सारीपाट खेळला इथे, आणि सारीपाट जो कोणी हारेन तो इथे स्थायिक होईन. मग पार्वती हारली, इथे स्थायिक झाली ती. अनेकांची ती कुलस्वामिनी झाली, मनातली इच्छा पूर्ण करते म्हणून तिला मनुमाता म्हणतात. मनुदेवीच्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या 2 मूर्त्या आहेत. त्यातील एक मूर्ती ही मणुदेवीची असून दुसरी मूर्ती रेणुका मातेची आहे. शंकर पार्वती सारीपाट खेळत असताना सारीपाटात जो कोणी हारेल तो सातपुडा पर्वतावर थांबेल असे ठरले, आणि त्यावेळी सारीपाठात पार्वती हरल्याने पार्वतीला सातपुडा पर्वतावर थांबवावे लागले. मात्र सातपुडा पर्वतावर थांबून मी काय करणार असा प्रश्न पार्वतीने महादेवाला केला. त्यावेळी महादेवाने मनातील इच्छा पूर्ण करणारे तुझे रूप या ठिकाणी बसणार असून तुझ्या चरणी आलेल्या भक्तांच्या मनोकामना तू पूर्ण करणारी असल्याने तू मणुदेवी म्हणून सुप्रसिद्ध होणार अशी मणुदेवीची आख्यायिका आहे. अश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांची मणुदेवीच्या दर्शनासाठी गर्दी होते. दरम्यान गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरं बंद असल्याने यावर्षी राज्य सरकारने घटस्थापनेपासून मंदिरे खुली केली असल्याने राज्य सरकारच्या दिलेल्या नियमानुसार श्री मणुदेवी मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी दर्शनाची सोय ही केलेली आहे. इथे जवळ गाव आहे माझं आडावं, तिथूनच येतो. मागच्या जवळपास 20-25 वर्षापासून इथे दर्शनाला येतो. मंदिर अगदी छोटं होतं तेव्हापासून दर्शन घेतो. आमची कुलदैवता आहे, इथल्या खानदेशवासियांचे कुलदेवता आणि एक चांगलं ठिकाण म्हणून लोक इथे येतात. आम्ही मागच्या 2-3 वर्षापासून या कोरोनामुळे 2 वर्षापासून तरी इथे येता आलेलं नाही आहे. मात्र ह्या वर्षी येता आलं आम्हाला, म्हणजे देवीची आमच्यावर काहीतरी कृपा आहे, त्याच्या आम्हाला येता आलं असं मला वाटतं. गेल्या 2 वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे मणुदेवीचे भक्त हे दर्शनापासून वंचित होते. मात्र यावर्षी राज्य सरकारने घटस्थापनेपासून धार्मिक स्थळं खुली केली असून मणुदेवीच्या भक्तांना 2 वर्षानंतर प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेता आल्याने भक्तांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. सातपुड्याची मालकीण म्हणून आम्ही जिला ओळखतो ही मनुमाता आहे. आणि मला तरी आठवतं की मी अगदी बालपणापासून, म्हणजे आईच्या कड्यावर, कारण मी जिथे राहते तिथून अगदी अवघ्या 60-70 किलोमीटरवर मणुदेवीचं हे मातृस्थान आहे. तर मी माझ्या आईच्या कड्यावर बसलेले असल्यापासून इथे येते, आणि मला कळायला लागलं त्यापासून तर दरवर्षी काय तर महिन्यातून प्रत्येक पौर्णिमेला देखील येणं आणि माथा टेकवणं याच्यातून मनःशांती लाभते. भाविकांचे श्रद्धास्थान असलेली खानदेशची कुलस्वामिनी ही मनुमाता आहे, आणि या मनुमातेच्या दर्शनासाठी आपण बघू शकता की नवरात्रीमध्ये तर इथे प्रचंड असा ओघ लागलेला असतो. उभ्या महाराष्ट्रातून खानदेशातला जो नागरिक कुठेही बाहेर गेलेला असेल राहिला तो त्याच्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी येतो, त्याचं हे श्रद्धास्थान आहे. तालुक्यात शिरागड हे सप्तशृंगीचे प्राचीन मंदिर आहे. तापी नदीच्या तीरावर असलेले हे सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून तापी नदीत सप्तशृंगी देवी प्रकट होऊन शिरागडावरून पनिगडावर जाऊन देवीने महिषासुराचा वध केला व तिथेच सप्तशृंगी देवी विराजमान झाली अशी मंदिराची आख्यायिका आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात शिरागड हे सप्तशृंगी देवीचे प्राचीन मंदिर असून शिरागडावर जाण्यासाठी नावेद्वारे तापी नदी पार करून मंदिरावर जावे लागते.
शिरागडावर असलेली सप्तशृंगी देवीची स्वयंभू अशी मूर्ती आहे, त्यामुळे भाविकांचे श्रद्धास्थान असून नवरात्र उत्सव काळात मोठ्या प्रमाणात सप्तशृंगीच्या दर्शनासाठी भाविक इथे गर्दी करतात. यावल तालुक्यातील तापी नदीच्या काठी शिरागड हे इथे मंदिराचे खूप मातेचं मंदिर आहे, खूप पुरातन मंदिर आहे आणि लोकांची आस्था या मातेवर आहे. पहिल्यापासून तिने त्या मातेवर जे जे मागितलं, ज्या लोकांनी मान मागितलेले असतील ते आईने पूर्ण केलेले आहे अशी त्यांची भक्तांची खूप आस्था आहे. आणि आता शासनाने जो निर्णय घेतलेला आहे मंदिर उघडण्याचा, तो भक्तांसाठी एक आणि नवरात्रीमध्येच एक अलौकिक आणि आनंदाचं वातावरण भक्तामध्ये पसरलेलं आहे. पण अजून तरी म्हणजे लोक त्याप्रमाणे इतकी गर्दी, प्रचंड गर्दी ह्या मंदिरावर असते की इथे लोक मंदिरावर मावत नाही, इतकी गर्दी असते. लोक दूरदूरून येतात मातेच्या दर्शनासाठी, ओट्या भरण्यासाठी. आणि नवरात्रीचाच काळ आहे, आता अजून हळूहळू गर्दी वाढेल आणि शासनाचं आता हेच मानावं लागेल की आता मंदिर त्यांनी उघडली, सर्व आता सुरळीत चालू झालेलं आहे, तेवढाच आनंद आता भक्तांमध्ये निर्माण झालेला आहे. सप्तशृंगी देवी तापी नदीत प्रकट होऊन महिषासुराचा संहार करण्यासाठी वनीगडावर जाऊन तेथे महिषासुराचा वध करत वनीगडावर विराजमान झाली, त्यामुळे शिरागड हे सप्तशृंगीचे माहेर असून वनीगड हे सासर असल्याची या मंदिराची आख्यायिका आहे. हे माताजी इथूनच प्रगट होऊन दैत्यांमागे मोठ्या गडावरती गेली आणि तिथे त्या महिषासूर राक्षस आता तिथे वध केला. हे माहेर आहे, हे सासर आहे, आवडी जुन्या लोकांकडून पूर्ण माहिती घेत आहे आम्ही. त्या दिवसाला मोठं महत्व असतं. अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मी देवीची पूजा करून घागरी फुंकण्याची सुद्धा प्रथा आहे. अंबरनाथमध्येही आजच्या दिवशी घागरी फुंकून देवीचं पूजन केलं जातं. अष्टमीच्या दिवशी सकाळी चंदनाने काढलेल्या महालक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा केली जाते. या देवीला 16 घारग्यांचा नैवेद्य दाखवून पीठाच्या 16 दिव्यांची तिची आरती केली जाते. तर अष्टमीच्या संध्याकाळी महालक्ष्मी देवीच्या उभ्या मूर्तीची पूजा केली जाते. या मूर्तीचा मुखवटा तांदुळाच्या पीठापासून तयार केला असतो. या देवीची ओटी भरून सवाष्णी महिला देवीची पूजा करतात, तर यानंतर देवीसमोर घागरी सुद्धा फुंकल्या जातात. घागरीत उदाचा धूर देऊन फुंकण ही देवीच्या पूजेतील महत्वाची प्रथा मानली जाते. विशेषतः कोकणस्थ ब्राह्मण समाजात या प्रथेला मोठं महत्व असतं. अंबरनाथ पूर्वेतल्या वडवली परिसरातील दत्तमंदिरात ब्राह्मण सभेच्या वतीनं महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम गेल्या 51 वर्षापासून आयोजित केला जातो. या कार्यक्रमात महालक्ष्मी देवीचा तांदुळाचा मुखवटा असलेल्या उभ्या मूर्तीची पूजा केली जाते. त्यानंतर महिला देवीची ओटी भरून घागरी फुंकतात. या कार्यक्रमाला अंबरनाथमधील ब्राह्मण समाज मोठ्या संख्येनं उपस्थित राहतो. यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा केल्याचं ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्रीकांत कर्वे यांनी सांगितलेले आहेत. ब्राह्मण सभे अंबरनाथ याचे आज आपण 51 वर्ष साजरं करत आहोत आणि महालक्ष्मीचा उत्सव हा गेले जवळपास 25 ते 30 वर्षापासून महिला मंडळातर्फे आयोजित केला जातो. याच्यामध्ये ज्यांचे लग्न झालेले असतात नवीन, त्यांचे 5 वर्षापर्यंत महालक्ष्मीची पूजा असते आणि त्या वशाळ्या म्हणून सकाळी देवीची पूजा करतात, नंतर संध्याकाळी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असतो. आणि हे गेली बरीच वर्षापासून ही परंपरा आपली चालू आहे संस्थेची. ह्यावर्षी महाराष्ट्र शासनाने मंदिरं सुरू करण्याचे आदेश दिल्यामुळे आपण मंदिरही घटस्थापनेच्या दिवशी सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे महालक्ष्मीचा कार्यक्रमही आपण मोठ्या प्रमाणात साजरा करायचा ठरलं आहे. करोनाच्या बाबतीतले सर्व नियम पाळून मास्क वापरून प्रत्येकाने एंट्री करायची आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळायचे आहेत. हे सगळं पाळून आपण हा कार्यक्रम करत आहोत. याचे अनेक रूप पाहायला मिळतात. वेगवेगळ्या नावाने देखील अनेक स्थानं महाराष्ट्रासह देशभरात आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये एका अनोख्या नावाने देवीचे मंदिर असून वेडी माता असे देवीचे नाव आहे. तर वेडी माता असे या देवीचे नाव का पडले, चला तर पाहूयात. महाराष्ट्रासह देशभरात आदिशक्ती नवदुर्गाचे अनेक शक्तिपीठं आहेत. त्यातच अनेक ठिकाणी विविध अनोख्या नावाने देवीचे स्थाने असून अशाच प्रकारे भुसावळ येथे वेडी माता या नावाने प्रसिद्ध असलेले देवीचे मंदिर आहे.
मंदिर छोटे जरी असले तरी या मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा असून मानलेला लवस पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा असल्याने राज्यभरातून भाविक या ठिकाणी येतात. इथे वैशिष्ट्य म्हणजे की ही 1966 साली ज्या टाईमला मी इथे आलो राहायला त्या टाईमला फक्त या देवींचा नुसता बाणा होता. बाणा म्हणजे मूर्त्या नव्हत्या, नुसता बाणा होता. त्याच्यावरती असा हे होता आणि एक झाड होतं. हां, आणि ही जी वेडी माता आहे ही अशी आख्या आहे की बाबा गुजरातमधून एक बाई इथे आलेली होती काय, आणि ती येऊन इथे बसली आणि तिचं अवतार म्हणजे जे रूप होतं ते वेड्यासारखं होतं म्हणून तिचं नाव वेडी माता पडलेलं आहे. वेडी माताचे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिथे शेकडो वर्षापूर्वी शेत होते व गुजरातमधून आलेली एक स्त्री या ठिकाणी वास्तव्य करू लागली. ही स्त्री वेडी होती म्हणून अनेक जण दुर्लक्ष करायचे, मात्र काहींना या स्त्रीबद्दल दया येऊ लागली म्हणून तिला खायला आणून द्यायचे व त्यावेळी या वेड्या स्त्रीने जे आशीर्वाद दिले ते पूर्ण व्हायचे म्हणून पंचक्रोशीतून या वेड्या स्त्रीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली व त्यावरून वेडी माता म्हणून ती प्रचलित झाली. वेडी माता ही भक्तांच्या इच्छा पूर्ण करते अशी आजही भाविकांची श्रद्धा असून अनेक जण विवाहाची इच्छा मनोकामना घेऊन या ठिकाणी देवीला नवस करतात. नवस फेडण्यासाठी भाकरी व अंबाडीची भाजी असा नैवेद्य वेडी मातेला अर्पण करतात. वेडी माता मंदिर हे इथलं पुरातन देवस्थान आहे आणि नवसाला पावणारी आणि सर्वांना आशीर्वाद देणारी माता म्हणून सर्वात दूर ख्याती आहे. इथं केवळ नवरात्रातच नव्हे तर वर्षभर ज्यांचंही ज्यांच्याकडे लग्न कार्य असलं की त्या देवीच्या नावाच्या ज्या भाकरी म्हणतात, भाकरी आणि आंबाड्याची भाजी असं सतत कार्यक्रम इथं सुरू असतो. देवीला भाकरी आणि आंबाड्याच्या भाजीचा नैवेद्य दिला जातो आणि सर्वजण सामूहिकपणे इथं जेवण करतात. ह्या देवी पुरातन असल्यामुळे सर्वांचा त्यावर गाढ विश्वास आहे आणि या परिसरातील नागरिकांचा तर अतिविश्वास आहे. संपूर्ण शहरभरच नव्हे तर जिल्ह्याभरातनं इथं नागरिक दर्शनासाठी येतात आणि ह्या नवरात्राच्या उत्सवामध्ये इथली जे स्थानिक नागरिक आहे आणि जे आमचं सिनियर सिटीजनचं जो ग्रुप आहे तो एक वेगळ्या प्रकारे त्यांची सेवा करत असतो आणि या मंदिराची देखभाल करत असतो. खरं तर स्त्री ही शक्ती असून अनादिकालापासून कुठल्याही अवस्थेत स्त्री ही माया ममता प्रेम बळ आधार देते म्हणून स्त्रीला जननी स्वरूप प्राप्त झाले असून स्त्री शक्ती म्हणजे आदिशक्ती नवदुर्गा ही विविध रूपाने नावाने ओळखली जाते. मात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची 6व्या माळेनिमित्त भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे. तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला होता म्हणून या दिवशी महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे ही अवतार पूजा मांडण्यात येते. तत्पूर्वी रात्री देवीची आरती झाल्यानंतर देवीजींच्या मुख्य यादीच्या पादुकानंतर या वाहनांमध्ये ठेवून मंदिरास पूर्ण प्रदक्षिणा मारण्यात आली. राज्यातील प्रमुख मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात यावर्षी जून ते सप्टेंबर या काळात पावसाने ओढ दिल्याने मिरची पीक अडचणीत आले होते. मात्र गेल्या पंधरवड्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच ढगाळ वातावरण व इतर कारणांनी मिरचीवर आलेल्या विविध रोगांनी मिरची उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण केलेल्या आहेत. या अडचणी कमी होता व्हायचं नाव घेत नाहीयेत. नंदुरबार बाजारपेठेतही मिरचीला प्रति क्विंटल 1400 ते 1800 असा दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नसल्याची स्थिती आहे. तर बाजार समितीकडून येत्या काळात मिरचीचे दर वाढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी 180,000 क्विंटल मिरचीची खरेदी झाली. ओल्या लाल मिरचीला मागील वर्षी 2400 ते 3200 दर होते. यावर्षी ओल्या लाल मिरचीला 1400 ते 1800 दर आहेत. तर 3 दिवसात 1000 क्विंटल मिरचीची आवक ही नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कोळशाअभावी बंद झालेला 500 मेगावॅट संच
कार्यान्वित झाला असून यामुळे राज्याची 450 मेगावॅट विजेची तूट भरून निघणार असून भारनियमापासून वीज ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील इतर 3 संच मात्र कोळशाअभावी अद्यापही बंद आहेत. राज्यात कोळशाच्या टंचाईअभावी भुसावळ, नाशिक, चंद्रपूर, अमरावतीसह वीज निर्मिती केंद्रातील संच बंद पडलेले होते, त्यामुळे राज्यावर भारनियमनाचे गडद संकट ओढावले. मात्र भुसावळ दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 500 मेगावॅटचा संच कार्यान्वित करण्यात आल्याने राज्यातील 450 मेगावॅट विजेची तूट भरून निघणार असून त्यामुळे भारनियमनापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील अद्यापही 3 संच हे कोळशाअभावी बंद आहेत. त्यात राज्यातील अनेक औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील संच बंद पडल्याने भारनियमनाचे सावट अद्यापही कायम आहे. भुसावळ दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात 500 मेगावॅट संच कार्यान्वित केल्याने भारनियमनाला काहीसा दिलासा मिळाला, तरी दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात केवळ 1 दिवस पुरेल एवढाच कोळसा हा शिल्लक आहे. दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राला प्रतिदिवशी 21,000 मेट्रिक टन कोळशाची गरज असते. मात्र तूर्तास तरी 1.5 दिवसाचा कोळशाचा साठा शिल्लक असून मागीलप्रमाणे कोळसा मिळत राहिल्यास 500 मेगावॅटचे दोन्ही संचही सुरू राहणार असल्याची माहिती दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील मुख्य अभियंता विजय राठोड यांनी दिलेली आहे. दीपनगरला जवळपास रात्री 00 ऑगस्टला आमच्याकडे 32,000 मेट्रिक टनचा कोल स्टॉक आहे आणि आम्हाला जर आमचे 3 युनिट्स जे आहेत ते जर चालवायचे असतील तर जवळपास 21,000 मेट्रिक टन पर डेची रिक्वायरमेंट असते. परंतु आम्ही युनिट 3 जे 210 मेगावॅट आहे ते कोळसा टंचाईमुळे आम्ही बंद ठेवलेलं आहे आणि युनिट 4 आमचं कंटिन्यूअस चालू होतं आणि युनिट 5 आम्ही 4 दिवसासाठी आम्ही बंद केला होता आणि तो परत आम्ही कार्यान्वित रात्री 00 ऑगस्टला केला आहे आणि आता आमचं युनिट 4 आणि युनिट 5 हे दोन्ही चालू आहे. तो जवळपास 1.5 दिवसासाठीचा आहे, परंतु आम्हाला यासोबतच अजूनही जवळपास 3 ते 4 रेक्स कंटिन्युअसली WCLकडून सप्लाय होत आहेत आणि हा कोळसा जर स्टॉक तसाच मेंटेन राहिला तर आम्ही दोन्ही पण युनिट पूर्ण क्षमतेने चालू याची आम्हाला खात्री आहे. मागणी तसं स्टेट लेवलवरती जी पीक डिमांड असते ती जवळपास 20,000 आसपास जाते आहे, परंतु ती 16,500 ते 20,000 या रेंजमध्ये सध्या आहे, म्हणजे पीक डिमांड आणि लोअर पीक डिमांड. तो प्रश्न ॲक्च्युली तो डिस्कॉम कशा पद्धतीने त्याला हे करतं, त्याला नियोजन करतं, त्याच्यावरती डिपेंड आहे. फक्त आम्ही म्हणजे जनरेशन किती करू शकतो याबद्दलच आम्ही बोलू शकतो. 3 संच आहेत, एक युनिट नंबर 3 आपला 210 मेगावॅटचा आहे आणि युनिट नंबर 4 आणि युनिट नंबर 5 हे 2 500 मेगावॅटचे आहे आणि आता जवळपास आमचं 80% PLFने 2 युनिट आमचे चालू आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या व अपडेटेड घडामोडींसाठी तुम्ही बघत रहा इंडिया न्यूज एक्सप्रेस.